तो विधिमंडळामध्ये ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे ती मेजॉरिटी निश्चितपणे गाय मानली जाईल असं मला वाटतं. शेवटी न्यायालयाच्या बाबतीमध्ये टिप्पणी करणं ही योग्य नाही, पण विधिमंडळाचं जे आतापर्यंत नियम आपण पाहिले तर एका बाजूला 15 आमदार, दुसऱ्या बाजूला 51 आमदार, इतकी मोठी तफावत आहे. आणि त्याच्यामुळं नियमाप्रमाणेच तो निर्णय होईल असं मला वाटतं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24